गहू न भिजवता गव्हाचा चिक न काढता पांढरी शुभ्र तुम्ही शकतात शकता मस्त ही कुरडई दिसत आहे तेलामध्ये दुप्पट तेला ही कुरडई फुलत असते आणि चवीलाही अप्रतिम लागणारी अशी ही कुरडई फक्त आपण एक वाटी रव्यापासून या भरपूर साऱ्या कुरड्या बनवलेल्या आहे एकदा बनवून वर्षभर वर खाता येतील अशा ह्या कुरड्याची रेसिपी आहे मग रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुमच्याही कुरड्या अगदी परफेक्ट अशा येतील तुम्ही पाहू शकता तोंडात टाकताच विरघडणाऱ्या एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशा ह्या कुरड्यांसाठी आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे तर रवा घेताना तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता तर मी या ठिकाणी बारीक रवा घेतलेला आहे अशा प्रकारे एक वाटी भरून घेतलेला आहे तर नवीन शिकणाऱ्यांसाठी मी फक्त या ठिकाणी एक वाटी रव्याच्या कुरड्या दाखवत आहे घेतलेला वाटीभर रवा, रवा हा आपल्याला पसरट भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर रवा हा धुवून घ्यायचा आहे रवा धुण्यासाठी रव्यामध्ये पाणी घालते रव्याचे दुप्पट टिप्पट पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर लगेचच हे पाणी काढायचं नाही तर रवा हा पूर्णपणे पाण्यामध्ये तळाशी बसू द्यायचा आहे त्यानंतरच रव्याच्या वरचं पाणी हे निथळून घेऊ तर मैत्रीण वाळवण रेसिपी करण्यामध्ये तुम्ही जर का एक्सपर्ट असाल तर अर्धा किलो रव्याच्या एक किलो किंवा दोन किलो रव्याच्या ह्या जास्त प्रमाणामध्ये सुद्धा तुम्ही कुरड्या बनवून घेऊ शकतात आणि तुम्ही जॉब करत तो असाल तर गहू भिजत घालणे गव्हाचा चीक काढणार त्यानंतर त्या चिकापासून कुरड्या करण्या एवढा जर का तुमच्याकडे बेड नसेल तर ही अतिशय सोपी पद्धत आहे रव्याच्या कुरड्या बनवायला चवीलाही छान लागतात आणि दिसायलाही मस्त अशा दिसतात आता संपूर्ण ह्या रव्यातलं पाणी आपण निथळून घेतलेलं आहे त्यानंतर हा जो रवा आहे ना आपल्याला भिजत ठेवायचा आहे म्हणून यामध्ये पाणी टाकायचं आहे रव्याचे दुप्पट टिप्पट पाणी टाकायचं आहे का त्यानंतर झाकण ठेवते तर म्हणून आदल्या दिवशी सकाळी हा रवा मी भिजत घालते त्यानंतर रात्री सुद्धा पाणी हे काढून घेते आणि नवीन पाणी टाकलं आता दुसऱ्या दिवशी सकाळी मला ह्या कुरड्या करायच्या आहे म्हणून मी आता तुम्हाला हे दाखवत आहे अशा प्रकारे हा रवा थोडासा आंबटसर झालेला आहे असे बुड़ आलेले त्यानंतर पाणी संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे पाणी हे निथळून घेते पाहू शकतात हे असं बबल्स आलेलं पाणी हे आंबटसर झालेलं आहे सध्या हे एप्रिल ते मे महिन्यामध्ये खूप गरम होतं त्यामुळे लवकर हे आंबण्याची प्रोसेस लवकर होते ऊन जास्त असल्यामुळे चोवीस तासासाठी हा रवा भिजत घातला आंबून घेतला त्यामुळे थोडासा आंबटसरपणा आला त्याआधी करत असाल तर पूर्ण दोन दिवसासाठी भिजत घालून ठेवा रवा आणि त्यानंतरच मग कोरडई करा पाणी इथून घेतल्यानंतर हा जो चीक राहिलेला आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे एक वाटी हा चीक भरलेला आहे आणि अगदी थोडासा हा भांड्यामध्ये शिल्लक आहे असं हा चीक मोजून घेतला का पाण्याचं जे प्रमाण आहे ना ते अगदी आपल्याला परफेक्ट घेता येते तर पातेलं घ्यायचं आहे तर मी आता हा चीक तुम्हाला कढईमध्ये बनून दाखवते म्हणून कढई घेतलेली आहे आणि त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण चीक मोजून घेतला ना त्याच वाटीने तर जेवढा चीक होता तेवढंच पाणी घेते एक वाटी आणि थोडासा वरती चिक होता म्हणून थोडंसं वरती पाणी घेतलेलं आहे त्यानंतर ह्या पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक वाटी फक्त चीक आहे तर म्हणून पाव चमचा मीठ टाकून घेतलेला आहे गॅस वरती ठेवून पाण्याला मस्त खळखळून उकडी येऊ द्यायची आहे पाण्याला उकडी आलेले आहे जे आपण वरती पाणी नंतर टाकलं ना ते आपल्याला काढून ठेवायचं आहे एवढं एक वाटी पाणी राहू द्यायचं आहे वरचं पाणी हे काढून ठेवलेलं आहे असं उकळतं पाणी थोडं शिल्लक असलं का चीक थोडासा घट्टसर वाटला का लगेच आपल्याला टाकता येतं चीक येण्याच्या आधी मी गॅस कमी करून घेतलेला आहे आणि हा चीक अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतरच एका हाताने हाता चीक हा कढईमध्ये टाकू आणि दुसऱ्या हाताने एरून घ्यायचा आहे चिक टाकताना मात्र एकदम पूर्ण आपल्याला हा चीक पाण्यामध्ये टाकून द्यायचा नाही तर असा बारीक धारमध्येच टाकायचा आहे एका हाताने आणि दुसऱ्या हाताने ढवळत घ्यायचं आहे पूर्ण हा चीक टाकून घेतलेला आहे गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे आता अतिशय फास्ट अगदी पटापट पत, हा चीक आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे गोठड्या होणार नाही तुम्ही पाहू शकता मी कुठेही हात थांबवत नाही एक सारखा असा हा मिक्स करून घेतला ना एक मिनटामध्येच एकदम स्मूथ होतो तुम्ही पाहू शकता मैत्रिणीनो आता यामध्ये एक सुद्धा गाठ नाही एकदम स्मूथ असा झालेला आहे आणि हा रव्याचा चीक आहे त्यामुळे शक्यतो गाठ यामध्ये अशी कडक गाठ तर होतच नाही लगेचच मोडते ही घाट आणि पटकन स्मूथ हा चीक होतो असा पूर्णपणे एक सारखा छान एरून झालेला आहे वरतून आपण पाणी काढून ठेवलेलं होतं त्या पाण्याची काही गरज भासली नाही एक वाटी पाण्यामध्येच छान असा हा चीक एरला गेलेला आहे त्यानंतर झाकण ठेवते चिक हा कमी प्रमाणामध्ये आहे म्हणून चार मिनटं लागलेले आहे हा चीक शिजायला तुम्ही जर का जास्त क्वांटिटीमध्ये घ्याल रबा तर थोडा जास्त वेळ लागू शकतो पण चिक शिजत असताना मात्र गॅस कमीच ठेवायचा आहे कमी, कमी गॅसवरती चार मिनटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे दा मिक्स करून मस्त चिकाला चमक आलेली आहे आणि छान चिक हा शिजलेला सुद्धा आहे अशा प्रकारे मस्त शिजून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला जवळही दाखवते किती वाक आलेला आहे आणि छान अशी चमकसुद्धा आलेली आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि आप आपल्याला साचा घ्यायचा आहे कुरडे बनवण्याचा तर अशी बारीक चकती लावून घेते मी साच्याला तुम्हाला जाड किंवा बारीक ज्याही साईजच्या कुरड्या बनवण्याच्या असतील त्या साईजची तुम्हाला चकतीही लावून घ्यायची आहे चिकावती झाकण ठेवून घेतलेलं होतं चिक गरम आहे साच्यामध्ये भरून घेते तुम्ही पाहू शकतात मैत्रीण गव्हाच्या चिका प्रमाणेच मस्त शुभ्र हा चिक दिसत आहे आहे ना अतिशय सोपी पद्धत ह्या कुरड्या बनवण्याची तुमच्याकडे जर का अजिबात वेळ नसेल जॉब करत असाल तर ही रेसिपी वाळवण अगदी परफेक्ट आहे मैत्रीण तुमच्यासाठी आणि जास्त काही वेळही लागत नाही अशा प्रकारे साच्यामध्ये हा चिक भरून घेते चिक भरत असताना मात्र आपल्याला दाबून भरायचं आहे म्हणजे कुरडई टाकताना ती कुठेही तुटत नाही त्यामध्ये हवा राहत नाही त्यामुळे तुम्हाला जर का रंगीत कुरड्या करायच्या असतील तर या चिकाचे दोन भाग करायचे आहे दोन किंवा तीन तुम्हाला ज्याही रंगाचे करायचे आहे त्यामध्ये चिक असा वेगळ्या प्लेटमध्ये काढायचा वाटीमध्ये आणि त्यामध्ये आपल्या आवडीनुसार रंग घालायचा आणि मस्त कलरफुल कुरड्यासुद्धा सुद्धा करू शकतात किंवा पांढऱ्या करायच्या असतील तर फक्त अशाच करू शकतात मी जशा तुम्हाला करून दाखवते त्यानंतर खाली कापड आतरून घेतलेला आहे आणि कापडावरती प्लास्टिक पेपर आतरलेला आहे या प्लास्टिक पेपरला तेल किंवा तूप काही लावायची गरज नाही आणि तुम्ही पाहू शकता ती मस्त ह्या कुरड्या होत आहे सारख्या अशा कुठेही तुटत नाही आणि मस्त पांढऱ्या शुभ्र दिसत आहे आपण जर का एकटेही करणारे असाल तर एक किलो रव्याच्याही अगदी बराबर या कुरड्या आपण करून घेऊ शकतो तुम्ही पाहू शकतात मैत्रिण एकसारख्या अशा कुरड्या होत असतात आणि हे कुरड्या बनवण्याची पद्धत जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचन चॅनलवरती तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटनसुद्धा दाबा त्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल तुम्ही पाहू शकतात फक्त एक वाटी रवा आपण घेतलेला होता एक वाटी रव्यामध्ये साधारण ह्या अशा चांगल्या मोठ्या साईजच्या बारा तेरा कुरड्या होत असतात किलो मध्ये तर अगदी भरपूर या कुरड्या होतात एकदा म्हणून आपल्याला वर्षभरासाठी खाता येतील एवढ्या ह्या कुरड्या किलो किंवा अर्धा किलो प्रमाणामध्ये नक्कीच होतात आता ही कुरडे मी तुम्हाला तोडून दाखवते वाढल्यानंतर पाहू शकता तेलामध्ये घालतास मस्त दुप्पट टिप्पट जरी म्हटलं तरी काही हरकत नाही अशा प्रकारे ही कुरडई फुलत आहे आणि फुलून मस्त अशी पांढरी शुभ्र ही दिसत आहे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही अतिशय मऊ आणि कुरकुरीत कुरडई चवीला छान अशी लागत असते तुम्ही पाहू शकतात मैत्रिणी गहू न भिजवता न चिक काढता न उन्हात जाता एप्रिल ते मे महिन्यामध्ये उन्हाचं तापमान हे जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे पंख्याच्या हव्या खाली आपण कुरड्या वाढूनही घेऊ शकतो उन्हात जायची गरज नाही घरातच मस्त अशा कुरड्या वाढत असतात आणि तडून मस्त तीन चार पटीने फुलत असतात मी आता तुम्हाला ही कुरडई तोडूनही दाखवते कि, किती कुरकुरीत आणि कुश खुसखुशीत झालेली आहे फक्त पाच कुरड्यामध्ये पूर्ण ही प्लेट भरलेली आहे आणि तोडून तुमच्या लक्षात आलंच असेल लगेच ही लगे कुरडे तुटत आहे मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार मंडळी आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद